हॅलो रमी पीवी, थोडं आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण सर्वजण जो आरोग्य विभागाची एक्झाम तुमची होणार आहे 5 डिसेंबरला, आपली फार्मसी ऑफिसरची एक्झाम आहे आणि बाकीची एक्झाम मला वाटतं येत्या 30 तारखेपासून म्हणजे 30 नोव्हेंबरपासून स्टार्ट होणार आहेत. आपल्यापैकी बऱ्याच जणाला एक्झामचा सिलॅबस माहिती नव्हता आणि आतापर्यंत ऑफिशियल साईटवर सिलॅबससुद्धा याचा पब्लिश केलेला नव्हता. आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही जर आरोग्य विभागाची साईट चेक केली तर तुम्हाला आरोग्य विभागाच्या जेवढ्याही एक्झाम होणार आहेत आता तर त्याचा सिलॅबस त्यांनी त्यांच्या ऑफिशियल साईटवरती पब्लिश केलेला आहे. तर आता मी त्यांच्या ऑफिशियल साईटवरती आहे आरोग्य विभागाच्या. तुम्हाला गुगलवरती जाऊन टाईप करायचं आहे aarogya.maharashtra.gov.in. साईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथं दिसत असेल सिलॅबस ऑफ द ग्रुप सी ग्रुप डी ऑफ द पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट आणि खाली तुम्ही बघू शकता डेट दिलेली आहे 11/8/2023. आजच्याच डेटची ही महत्त्वाची अपडेट असणार आहे आणि आता थोड्याच वेळापूर्वी साईटवरती हा सिलॅबस इथं त्यांनी पब्लिश केलेला आहे. खाली तुम्ही बघू शकता सिलॅबस ऑफ द ग्रुप सी अँड ग्रुप डी ऑफ द पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंडर तुमच्या गट क आणि गट डच्या ज्याही एक्झाम होणार आहेत तर त्याचा सिलॅबस थोडक्यात म्हणजे तुम्हाला खाली इथं बघायला मिळेल. खाली तुम्हाला डॉक्युमेंटच्या स्वरूपामध्ये ही फाईल दिलेली आहे, ती फाईल डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला आता मी पूर्ण सिलॅबस दाखवून देईल की कशाप्रकारचा सिलॅबस आहे आणि डिटेलमध्ये आपण फार्मसी ऑफिसरची जी पोस्ट आहे त्याचा सिलॅबस तुमच्याशी मी डिस्कस करेल आणि नंतर वेळ भेटेल तसं बाकीच्या ज्या महत्त्वाच्या पोस्ट आहेत त्याचा सिलॅबस मी तुमच्याशी स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये डिस्कस करेल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाच्या नेहमी तुम्हाला एक्झाममध्ये कन्फ्युजन असतं तर पहिल्यांदा मी डिस्कस करेल तुमची नेमकी आरोग्य विभागाची जी एक्झाम आहे त्याच्याविषयी थोडक्यामध्ये आपण फार्मसी ऑफिसर या पोस्टबद्दल तुमच्याशी मी थोडीशी चर्चा करेल. आरोग्य विभागाची जी एक्झाम आहे तुमची फार्मसी ऑफिसरची याच्यामध्ये टोटल 261 तुमच्या जागा आहेत. TCS कंपनी जी आहे एक्झाम कंडक्ट करणार आहे. 80-20 पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये 80 मार्काचं फार्मसी असेल आणि 20 मार्काच्या तुमचे बाकीचे मराठी इंग्रजी मॅथ्रिजिंगचे प्रश्न असतील. टायमाचा विचार केला तर 120 मिनिटं तुम्हाला आहे. निगेटिव्ह सिस्टीम नाही आणि बाकी प्रश्नाचं लँग्वेज मराठी आणि इंग्रजीमध्ये असेल. फक्त टेक्निकलचे म्हणजे फार्मसीचे तुमचे प्रश्न हे इंग्रजीमध्ये तुम्हाला सॉल्व करावे लागतील. अशा प्रकारचा हा पूर्ण आरोग्य विभागाचा पॅटर्न आहे. आता तुमच्या सिमिस याचा जो सिलॅबस आहे तो इथं डिस्कस करेल. तर हे PDF डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं एक जवळपास 87 पेजेसचं PDF ओपन होईल ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सिलॅबस ऑफ द ग्रुप सी आणि ग्रुप डी ऑफ द पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट. पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटच्या अंडर ग्रुप सी ग्रुप डीच्या ज्या एक्झाम होणार आहेत तर त्याचा हा पूर्ण डिटेलमध्ये सिलॅबस आहे. खाली आल्यानंतर पहिल्यांदा आपण पोस्ट बघू शकतो हाऊस अँड लिनन कीपर ज्याला मराठीमध्ये ग्रह व्यवस्थापाल ही जी पोस्ट आहे तर त्याचा खाली तुम्ही सिलॅबस बघू शकता. त्याच्यामध्ये इंग्रजीचं सेक्शन दिलं आहे, त्याच्यामध्ये ग्रामर दिलं आहे, सिनोनिम अँटोनिम स्पेलिंग पंक्चुएशन टेन्सेस वोकॅबलरी यूज ऑफ द ॲडम फ्रेजेस देअर मीनिंग एक्सप्रेशन फिलिंग द ब्लँक्स सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर. मराठीमध्ये तुमचं मराठी व्याकरण म्हणून बाकी वाक्यरचना शब्दार्थ प्रयोग समान शब्द विरुद्धार्थी शब्द भाषासंदर्भामध्ये उपमा अलंकार म्हणी वाक्यप्रचार याचा अर्थ आणि वाक्यात उपयोग सर्वसामान्य शब्द संग्रह इत्यादी. त्याच्यानंतर प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक आणि योग्य जोड्या लावा असं महत्त्वाचं एक मराठीचं सेक्शन आहे. त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये बघा, त्याच्यानंतर जनरल नॉलेजमध्ये बघा, करंट अफेअरमध्ये इंडियन हिस्ट्री, इंडियन जिओग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जनरल सायन्स, स्पोर्ट अँड कल्चर, राईट टू द इन्फॉर्मेशन ॲक्ट, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ॲक्ट, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज अशा प्रकारचं सेक्शन आहे. लॉजिक रिजनिंगमध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट, बेसिक अर्थमॅटिक आणि नॉलेज, मॅथमॅटिक्समध्ये न्यूमरिक अल्जेब्रा जिओमेट्री स्टॅटिक्स, जनरल सायन्स म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटल सायन्स. बाकी जे ही पोस्ट असतील त्याच्या सब्जेक्ट रिलेटेड तुम्हाला खाली टेक्निकलचे सिलॅबस त्यांनी दिलेलं आहे. अशाच प्रकारचं सेम सिलॅबस तुम्हाला बाकीच्या पोस्टसाठी सुद्धा नॉन टेक्निकलचा बघायला भेटेल ज्याच्यामध्ये तुमचं मराठी असेल, इंग्रजी असेल, मॅथ रिजनिंग असेल किंवा GHJK असेल. नॉन टेक्निकलचा तुमचा पोर्शन आहे तो सगळ्यांसाठी कॉमन आहे. फक्त ज्या टेक्निकल पोस्ट आहेत त्यांचा सब्जेक्ट वाईज जोही सिलॅबस आहे तो इथं वेगळा असेल. खाली आल्यानंतर आपलं फार्मसी ऑफिसरची जी पोस्ट आहे त्याचा तुमच्याशी मी इथं सिलॅबस डिस्कस करेल. खाल्यानंतर आपली पोस्ट आहे फार्मसी ऑफिसर औषध नियमाधिकारी, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इंग्रजीचं सेक्शन सेम आहे, त्याच्यामध्ये ग्रामर सिनोनिम अँटोनिम स्पेलिंग पंक्चुएशन आणि टेन्सेस वोकॅब आहे, फिलिंग द ब्लँक्स आणि सिम्पल सेंटेन्स. मराठीचं सुद्धा ग्रामर सेम आहे बाकीच्या पोस्टला जे आहे ते. त्याच्यानंतर जनरल नॉलेजचं पण सेम पोर्शन आहे. त्याच्यानंतर खाली आहे तर तुमचं आता सब्जेक्ट वाईज जे टेक्निकलचे प्रश्न असणार आहे त्याच्यामध्ये बघा जनरल फार्मॅकॉलॉजी, त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ ड्रग, जनरल क्लासिफिकेशन ऑफ द ड्रग, ड्रग डोसेस फॉर्म आणि बायोअवेलेबिलिटी, इंडिकेशन कॉन्ट्राइंडिकेशन, ॲडवर्स ड्रग रिॲक्शन, रोल ऑफ द अँटीबायोटिक्स, क्लिनिकल फार्मॅकॉलॉजी, न्यूरो फार्मॅकॉलॉजी, फार्मासायकॉलॉजी, कार्डिओस्कुलर फार्मॅकॉलॉजी, फार्माकोएपिडेमिओलॉजी आणि डेंटल फार्मॅकॉलॉजी. हा पूर्ण पॉईंट नंबर 1 जो आहे तुमचा कॉलॉजीमध्ये आहे, कॉलॉजीचा सेक्शन आहे. त्याच्यानंतर इंडियन फार्माकोपिया आणि ब्रिटिश फार्माकोपिया हा सुटिक्सचा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. फार्मसी ॲक्ट 1948 आणि कॉस्मेटिक ॲक्ट 1940 ज्युरिस्प्रुडन्स हा महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, ड्रग स्टोरेज अँड लॉजिस्टिक इन्व्हेंटरी मॅनेजमेंट DSBM चा टॉपिक आहे. रोल ऑफ द हॉस्पिटल फार्मासिस्ट, कम्युनिटी फार्मासिस्ट,
डिप्लोमा सेकंड ईयरचे बेसिक सब्जेक्ट कम्युनिटी फार्मसीसुद्धा एक नवीन सब्जेक्ट आता लॉन्च झालेला आहे एज्युकेशन रेग्युलेशन 2020 प्रमाणे. त्याच्यानंतर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस GMP डिसइन्फेक्टंट अँड देअर कॉन्सन्ट्रेशन EDL आणि ECL हे करंट अफेअर्स रिलेटेड महत्त्वाचा स्मॉल टॉपिक. अशा प्रकारचा पूर्ण हा फार्मसी ऑफिसरचा म्हणजे औषध नियमाधिकारी या पोस्टचा पूर्ण सिलॅबस होता. आणि ऑलरेडी मी तुम्हाला डिस्कस केला होता 2021 जो सिलॅबस होता तो सिलॅबस इथं पुन्हा एकदा TCSने रिपीट केलेला आहे. आणि हा सिलॅबस सेम तुमचा जो सिलॅबस आता मी डिस्कस केलेला आहे हा तुमचा DMRने सुद्धा सिलॅबस फॉलो केलेला आहे. आणि मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी याच्याविषयी चर्चा केलेली आहे की DMR जो ही सिलॅबस फॉलो केलेला आहे तो ऑलरेडी 2021 तुमच्या आरोग्य विभागाने सिलॅबस फॉलो केला होता. आणि सेम तशाच प्रकारचा सिलॅबस आता TCSने सुद्धा याच्यामध्ये फॉलो केलेला. बाकी हे जे पूर्ण PDF आहे 87 पेजेसचं याच्यामध्ये गड बाकीच्या सुद्धा टेक्निकलच्या ज्या महत्त्वाच्या पोर्ट्स आहेत त्याचासुद्धा सिलॅबस तुम्हाला या PDFमध्ये दिलेला आहे. बाकी PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती शेअर करेल. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे फार्मसी कोचिंग. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे. पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी तिथे मला जॉईन करू शकतात. राजकारण फक्त एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्ससोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.